नमस्कार, मी गौरी टिळेकर, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. सरकार स्थापन करण्यासाठी आमदारांची पुरेशी संख्या नसल्यानं भाजप विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. आता यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होणार आहे आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे येत आहे. नुकतीच महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आलंय. त्यामुळे आता 1 डिसेंबरला शिवतीर्थावर संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते. जे कधी मातोश्रीतून बाहेर पडले नव्हते ते मातोश्रीतून बाहेर पडले, ठीक आहे ना, त्याच्यावरती सुद्धा मी उत्तर देईन. पण मातोश्रीमध्ये जे आले ते बाहेर जाऊन खोटं बोलतायत. हा मातोश्रीचा मान सन्मान जर तुमच्या मनामध्ये असेल तर एक खोट्याची साथ मी कदापि देणार नाही. हो, मी तिघही पक्ष एकत्र झाले तरी सांगतो की खोटेपणा हा माझ्या हिंदुत्वामध्ये नाहीये. खोटेपणा माझ्या हिंदुत्वात नाहीये. दिलेला शब्द पाळायचा, कारण मला शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की उद्धव एक लक्षात ठेव, शब्द फार महत्वाचा असतो. शब्द देताना एकदा नाही, दहादा नाही, 100 वेळा विचार कर, 1,00,000 वेळा विचार कर, पण एकदा शब्द दिलास की दिलास, प्राण गेला तरी 72, दिलेला शब्द कधी पडू द्यायचा नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे काही सगळं केलं, आपल्यातच फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे शिवसेनेबद्दल किती द्वेष, किती विष तुमच्या मनात आहे. गरज वाटेल तेव्हा शिवसेनेला येऊन मिठ्या मारायच्या आणि गरज सरो आणि वैद्य मरो शिवसेनेला दूर करायचं. मी मागेही सुद्धा सांगितलेलं आहे, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना नाही केली. त्या पालखीमध्ये माझ्या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, शेतकरी असेल, तुम्ही दिल्लीवाले असाल ते नाही बसणार त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे आता एकत्र आहोत. साहजिकच आहे, गेल्या ह्या इतक्या वर्षामध्ये अत्यंत मोजक्या वेळेला मी विधान भवनात आलो असेल. महापालिकेमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला महापौर निवडणूक होते तेव्हा मी महापौरांना अभिनंदन आणि धन्यवाद द्यायला जात असतो. कारण मी 4 भिंतीमधला माणूस नाहीच, मी बाहेर काय जे बोलता येईल ते बोलणार मी माणूस आहे. मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची आणि सहकार्याची नितांत गरज आहे. आणि हे सरकार आपण जे काही स्थापन करत आहोत, मधल्या काळामध्ये अवकाळी पावसाने जी काही शेतकऱ्याची दैना झालेली आहे, त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामधले अश्रू हे मी कदापि विसरू शकत नाही. हे पुसण्याचं काम आपल्याला करायचं. आज आपलं सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांना जो एक हुरूप वाटणार आहे, काय मिळणार आहे त्यांना? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, काय मिळणार आहे कोणाला? हा जर का विचार केल्यानंतर त्या खुर्चीमध्ये आहे तरी काय? आणि म्हणून मी अत्यंत नम्रपणाने आपल्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने ही जबाबदारी मी स्वीकारतोय. पण ही जबाबदारी स्वीकारत असताना मी एकटा नाहीये, मुख्यमंत्री म्हणून आपण सुद्धा सगळेजण आहात. पवारसाहेब, आपला अनुभव, आपले आशीर्वाद. मी दुपारी सुप्रिया तुला सांगितलं, कारण तुझ्या निवडणुकीच्या वेळेची आठवण पवारसाहेबांनी पण सांगितलेली आहे. जेव्हा सुप्रिया पहिल्यांदा खासदारकीसाठी लढत होती तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होती की बिनविरोध झाली पाहिजे. आणि आजचा प्रसंग बघितल्यानंतर हे काही देणं घेणं नाहीये, पण याला म्हणतात मैत्री, याला म्हणतात लोकशाही. जे काय करायचं असेल ते व्यासपीठावर न होऊ दे, पण आपल्या सगळ्यांचं म्हणून मी म्हणतो, माझं सरकार, माझं म्हणजे आपल्या सगळ्यांचं सरकार, माझं सरकार हे कोणाशी सुडाने वागणार नाही, सूडबुद्धीने वागणार नाही. फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की कोणी आमच्या आडवं येऊ नका. आडवं आलं तर सरळ करायला आमचे हे सगळे वाघ तयार आहेत. राज्यात सुरू असणाऱ्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्यपालांनी आता विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश विधिमंडळाला दिलेत. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून विधानसभेचं हे विशेष अधिवेशन सुरू होईल. हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपालांना आमदार कालिदास कोळंबकर यांना शपथ दिली आहे. त्यामुळे कालिदास कोळंबकर हे आता नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील आणि त्यानंतर विधानसभेचा स्थायी अध्यक्ष निवडला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथी
अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमच्याकडे बहुमत नसल्यानं आम्ही राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री यावेळी असं म्हणाले की अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्यानं आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही आणि त्यामुळे मी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचं काम करेल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं. सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. अवघ्या 3.5 दिवसांचं देवेंद्र सरकार 2 कोसळल्यानंतर आता राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. त्या दृष्टीनं पावलं पडायला सुरुवात झाली आहे. आज या तिन्ही पक्षांचा गटनेता निवडला गेलाय आणि त्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात आलाय. याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपचं पितळ उघडं पडलंय. शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता, मात्र शिवसेना भाजपसोबत गेल्यामुळे बिघडली असं नवाब मलिक यांनी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.